आधीच अतिवृष्टीमुळे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी वर्ग मोठ्या थिटाईनं या संकटाला सावरून पुन्हा जम बसवत नाही, तोच 8 व 9 मार्च रोजी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आधीच नैराश्याच्या गर्दीत असलेल्या बळीराजानं उभारी घेत आपल्या शेतात कावड कष्ट करायला सुरुवात केली. मात्र अवकाळी पावसाने पुन्हा हातातोंडाशी घास हिरवल्याचं दृश्य वैजापूर तालुक्यात बघायला मिळत आहे. कापसाच्या अल्प उत्पादनानंतर शेतकरी वर्गानं कांदा, हरभरा व गहू या पिकांची शेतात लागवड केली होती. ऐन सोमणीवर आलेल्या पिकांवर अवकाळी पावसाने आपला ताबा घेतला, यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मंगळवारी रात्री सुरू झालेला पाऊस वैजापूर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी बरसत होता. सोबत विजा व ढगांच्या खडखडामुळे बळीराजाच्या पायाखालची जमीन सरकली. प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. माहिती संकलित केली होती सौरभ लाखे यांनी.